स्वाद जाते मुला वेगळे प्रेम मला हे हार्मोनियम पाहिजे. तुझं बजेट काय? तर म्हटलं माझं बजेट आता सध्या तरी माझ्याकडे 35 रुपये आहे आणि ते तुम्हाला सगळं नाही मिळणार म्हणाले. केतकीचा बनी तिथे नाचला गमूर, केतकीचा बनी तिथे नाचला गमूर. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आनंद जोशी, मल्हार फिल्म्स आणि एंटरटेनमेंट मध्ये तुमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. कसे आहेत सगळे? मास्क लावतायत ना? 10-10 मिनिटांनी हात धुतायत ना? नाही, पण आता ऍक्च्युली खरं म्हणजे मला गंभीर विषयाकडे जायचं नाहीये, कारण की आज आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम, दिलखुलासपणे गप्पा मारण्याचा कार्यक्रम की शब्दांच्या पलीकडले पर्व दुसरं. आणि आपल्या या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत ते हस्त सामुद्रिक शास्त्री प्रद्योत पेंढारकर यांचे शास्त्रोक्त ज्योतिष केंद्र पिंपरी चिंचवड पुणे, ज्योतिष शास्त्रामधील विश्वसनीय नाव. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि आज माझं भाग्य थोर म्हणेन, माझं नशीब म्हणेन की आज मी एक अशा ज्येष्ठ व्यक्ती बरोबर गप्पा मारणार आहे की मला आधी वाटलं नव्हतं की त्यांच्या बरोबर आज मला गप्पा मारण्याचा योग येईल. अगदी थोडक्यात म्हणजे मी बोलायला गेलो तर खूप आहे, अगदी तासभर कमी पडेल, पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा हे जे गाणं आहे हे ज्यांनी बनवलंय ते अशोक पत्की काका आज आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. अशोक काका, मी सगळ्यांतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. 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 मलाही खूप बरं वाटलं बोलवल्याबद्दल. तेवढा आपला अनुभव जो असतो तो शेअर करता येतो मला. थँक्यू काका. काका, आता सगळ्या रसिक प्रेक्षकांना एक सांगतो थोडक्यात की आपण आता काकांबरोबर त्यांचा सगळा जो त्यांच्या आयुष्यामध्ये प्रवास जो आहे झालेला आहे त्याच्याबद्दल तर आपण गप्पा मारणारच आहोत, पण काकांचं अजून थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा तर एक आहेच, याला आपण माइलस्टोन म्हणूया, पण अजून त्याच्याबरोबर मालिका ज्या आहेत त्याच्या त्याचे जे टायटल सॉंग आहेत त्यांनी इतके उत्कृष्ट इतकं उत्कृष्ट संगीत दिलेलं आहे की अक्षरशः सगळ्यांना ती कल्पना आहे. मग ते या सुखांनो या आबाळ माया वादळ वाट अगदी नाही काही तर आत्ता पण आहे अगदी माझा होशील ना, अजून बरेच नाटकांमध्ये त्यांनी संगीत दिलेलं आहे, संगीत नाट्यामध्ये दिलेलं आहे. सप्तसूर नावाचा त्यांचा अल्बम आहे काका, त्यातल्या 4 ओळी आहेत सप्तसूर याच्यामधल्या की ज्या श्री सुरेश वाडकर यांनी ते भावगीत गायलंय, तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा. स्पर्श अमृताचा. काका, या ज्या 4 ओळी आहेत आधी तर या ओळी आणि तुमचं आयुष्य हे समान वाटत, कारण की बघा ना काका की आज तुम्ही म्युझिक इंडस्ट्रीमध्ये 50 वर्ष झाले आज तुम्ही तुमचं योगदान देत आहेत, तर हे सप्तसूर खरंच तुमचेच आहेत काका, आणि हा तुमचा जो श्वास आहे हा अंतरीचा हा तुम्ही इतकं वाहून घेतलंय स्वतःला की म्हणजे त्याला शब्द नाहीये. तर तुमच्या या 50 वर्षाची इतकी मोठी कारकिर्द जी आहे
अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत, आता पण मी तुमच्याशी गप्पा मारतोय, आपण काल पण फोनवर बोललो, तर तुमच्या तुमच्याशी बोलताना एक असा उत्साह वाटतो, तुमच्यामध्ये एक एनर्जी आहे ही आम्हाला दिसते. तर हे तुम्ही 50 वर्ष झाले तुम्ही कशी टिकून ठेवली का काही, याच रहस्य काय? याच रहस्य म्हणजे एकच आहे की संगीत माझ्या बरोबर आहे आणि संगीताची आवड असल्यामुळे मी त्याच्यामध्ये विसरून जातो बाकीचं सगळं दुःख बिक्क, कारण तोच एवढं मला आनंद देतो संगीत आहे ते. बरं, संगीतामध्ये एकच प्रकार नाही, नाना तऱ्हेचे प्रकार मला हाताळायला मिळाले, हे पण देवाचं थँक्स म्हणतो मी देवाकडे की त्याने मला नाटक पण कर, सिनेमा पण कर, टीव्ही सिरियल पण कर, जिंगल पण, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये मला वावरता आलं. हे म्हणजे खरोखर म्हणजे एक देवाची कृपा म्हटली पाहिजे. अगदी बरोबर काका. आणि आता मी कार्यक्रम सुरुवात केलेली आहे आणि जर मी तुमच्याकडनं एखादं गाणं गाऊन घेतलं नाही तर प्रेक्षक म्हणतील अरे बाबा तू हे काय केलंस, नुसता गप्पाच मारतोय काकांबरोबर. तर एक एक छोटी फरमाईश आहे, तुला पाहते रे हे आता रिसेंटली झीवर मालिका होऊन गेली, तर ते तुम्ही ऐकवणार का आम्हाला? होय होय. एक मिनिट. हाक देता तुला स्वाद जाते मला, वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा, कोण जाणी जीवनाचा खेळ आहे हातचा चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा, तुला पाहते रे तुला. वा 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 वा, थँक्यू थँक्यू सुरेख, खूप खूप सुरेख. काका आपण आता चर्चेला सुरुवात केली आहे, तर आता साधारण 50 वर्ष सातत्याने तुमचं काम चाललंय सगळं, तर हे संगीताचे संस्कार जे तुमच्या मनात भिनले आहेत, तर त्याची त्याची काय म्हणजे त्याची कथा आम्हाला ऐकायला आवडेल. कथा म्हणजे मी शाळेमध्ये असल्यापासून मला संगीताची आवड म्हणजे, आणि पुढे जाऊन संगीतकार बनेन किंवा या क्षेत्रामध्ये काही काम करीन हे याचं स्वप्न सुद्धा नव्हतं पडलेलं, पण संगीताची आवड होती हे मात्र नक्की. आणि याचं कारण की शंकर जयकिशन त्यावेळी म्हणजे टॉपला होते, त्यांची सोपी गाणी, सोपं म्युझिक सगळं असं असायचं, तर म्हणून मला शंकर जयकिशन भयंकर आवडायचे. म्हणजे त्यांचं एकदा गाणं ऐकलं की पटकन गुणगुणावंसं वाटावं. त्याच मराठीमध्ये वसंत प्रभू म्हणून होते, तर त्यांची ही गाणी इतकी गोड असायची आणि गोड जो मेलोडी जो भाग आहे गाण्यातला, तर त्याच आणि माझं काहीतरी नातं असणार असं मला वाटतं, कारण माझ्याही गाण्यामध्ये भयंकर मेलोडी असते आणि मेलोडी नाही तर गाणंच नाही ते असं माझं स्पष्ट मत आहे. तर त्याच्यामुळे मला ते हे होतं की शंकर जयकिशन टाईप काहीतरी करायचं. आणि मी माझी बहीण लहान बहीण मीना, तर ती ऑर्केस्ट्रामध्ये आणि गायची, खूप छान आवाज होता तिचा. आणि तेव्हा ते शंकर जयकिशन चोरी चोरीची गाणी, अनाडीची गाणी हे ते सगळे, आणि मी आपला समोर समोर तिचा प्रोग्राम समोर चाललाय आणि मी आपला ऑडियन्समध्ये बसलेलो असेल, तर माझं डिरेक्शन असायचं की हा अकॉर्डियन कसा वाजवतो, तो काळ अकॉर्डियनचा होता म्हणजे गळ्यातली पेटी म्हणूया पाहिजे जर आपण, तर हा तर ते अकॉर्डियन, मग हा ढोलक कसा वाजवतो, हा तुंबा कसा वाजवतो, हे नावं मला कळायला लागली, याला हे म्हणतात याला ते म्हणतात. आणि म्हटलं एक दिवस असा विचार आला अरे मग एवढं सगळं आहे म्हणजे मला आवड आहे पण मला स्वतःला असं काही वाजवता येत नाही, ना नोटेशन येतं किंवा काही काहीच नाही, तर काय करता येईल मला. तर बहिणीला सांगितलं, बाबांना सांगितलं, आईला सांगितलं की तिचे जे पेमेंट असेल त्याच्यातनं मला एक आणा, तो एक आणायचा काळ, एक आणा दोन आणे चार आणे वगैरे
तो साधारण साठ तर तिच्याकडनं एक आणा दोन आणि चार आणि असे गोळा करून एका बॉक्स मध्ये जमा केली. कारण का तर मला पेटी विकत घ्यायची होती. तर म्हटलं 50-1 रुपयापर्यंत पेटी यायला हरकत नाही. पण माझ्या बॉक्स मध्ये जेव्हा मी उघडलंय पेटी घ्यायला जायचं तेव्हा 35 रुपयाच निघाले. तर म्हटलं जाऊन तर बघूया, एक वेळ असेल सुद्धा 35 रुपयाला मिळेल सुद्धा, किंवा आपण मग ठरवूया काय ते. म्हणून मी दादरला हरिभाऊ विश्वनाथ यांच्या दुकानात गेलो आणि त्यांच्याकडे म्हटलं अगदी स्वस्तातली स्वस्त पेटी, जे ट्रेन मध्ये येतं ना वाजवायला विजवायला माणसं, म्हटलं तशी पण चालेल मला, पण मला हे हार्मोनियम पाहिजे, तुझं बजेट काय? तर म्हटलं माझं बजेट आता सध्या तरी माझ्याकडे 35 रुपये आहे आणि ते तुम्हाला सगळं नाही मिळणार. म्हणाले 35 रुपयाला नाही, कमीत कमी तुझ्यासाठी म्हणून 50 रुपये. तर माझा चेहरा रडवेला झाला आणि म्हटलं चला आता काय, आपल्याला पाहिजे तर नाही मिळणार. म्हणून मी असं वळतो तेवढा त्याने खांद्यावर हात ठेवला, म्हणाले चल तुझं डोळ्यातले अश्रू मला भगवत नाहीये, एक काम कर, अरे हे पेटी पॅक कर आणि यांना दे, आणि ते 50 रुपयाची पेटी मला 35 रुपयाला त्यांनी दिली. तर ते घेऊन मी घरी आलो. आता पेटी आली पण शिकवणार कोण? म्हणजे तेवढा आमची परिस्थिती एवढी हे नव्हती, किंवा मास्टर ठेवा हे करा ते का, मध्यम वय म्हणतो आपण तर मिडल क्लास वाले. तर त्याच्यामध्ये वडिलांची नोकरी गेलेली होती, गिरण्या बंद पडायला लागल्या होत्या हळूहळू हळूहळू करत, तर त्यांचा एक बंद झाला. तर आता काय, त्या आईला तरी पटवलं मी, म्हटलं अगं त्यानं बाबांना सांगलं जरा कि मला कोणाकडे जाऊन पेटी शिकायची म्हणून. तर त्यांनी आईने पटवलं त्यांना, ते म्हणाल किती फी, म्हटलं मी विचारून येतो त्यांच्या पंडित मनोहरची मोठी म्हणून त्यांच्याकडे मी गेलो. ग्रँट रोडला क्लास होता आणि त्यांनी सांगितलं माझी फी आहे 30 रुपये महिन्याला आणि आठवड्यातून दोनदा आणि तू येऊ शकतो या 1 तारखेपासून. म्हटलं बरं. घरी येऊन परत पटवापटवी सुरू झाली. बाबांना आईला म्हटलं अगं 30 रुपये, अरे 30 रुपये मग तुला पास लागणार, त्याचे परत 10-20 रुपये वेगळे, म्हणजे असं काय. म्हटलं जरा काहीतरी कर ना, मला आवडायचं काय, असं करून करून होकार मिळवला म्हणजे मी बाबांचा. आणि मग गेलो, 30 रुपये त्यांना दिले आणि 1 तारखेपासून सुरू झाला. 1 महिना मी त्यांच्याकडे गेलो, म्हणजे साधारण आठवड्यातून दोनदा म्हणजे 8 वेळा. 8 वेळा झाल्यावर मी त्यांना 30 रुपये घेतले आणि हातात ठेवले. ते म्हणाले थँक्यू वगैरे, आणि आता तू बरा वाजवतोस हा. ते म्हटलं थँक्यू. तर म्हटलं मला म्हणाले उद्यापासून येऊ नको तू. म्हटलं का? म्हणाले मी आता हा क्लास बंद करतोय ग्रँट रोडचा, कारण ते राईजला वसईला होते. अरे म्हणाले मला तिथून येणं मिळणं आता वयाप्रमाणे जमत नाही, तर मी आता वसईला माझा क्लास उघडणार आणि तुला ते जमणार नाही शाळा बेळा सगळं सांभाळून. म्हणजे अगदी मॅट्रिक 10वी 11वीला होतो मी काहीतरी. तर म्हटलं बर हा. तर ते झालं. तर मला अगदी रडूच आलं, पाठीवर हात, अरे रडतोच कसला, तू माझ्याकडे 1 महिना आलास पण वर्षाचं काढून घेतलंस म्हणून. हा म्हणून मला शाबासकी दिली. आणि खरोखर म्हणजे मी एक पाठी होतो, मी सांगितलं की आणि स्वतःहून रियाज करणं म्हणा किंवा काय चालू. त्याच्यानंतर ते बंद जे झालं ते बंदच झालं. ते कधी 64 साली परत सुरुवात झाली. अभिषेकींची माझी ओळख झाली 64 मध्ये मत्स्यगंधेच्या निमित्ताने. आणि तोपर्यंत मी जरा पेटी बऱ्यापैकी वाजवायला लागलो होतो. तर ते झालं. त्याच्यानंतर 68 मध्ये सुमन कल्याणपूरची ओळख झाली. 1968 त्यांना कोणतरी पेटीवाला पाहिजे होता ऑर्केस्ट्रामध्ये, त्यांचा ऑर्केस्ट्रा होता स्वतःचा, तर प्रोग्राम साठी म्हणून. तर माझी ऑडिशन झाली, मी गेलो त्यांना ऐकवलं आणि माझे म्हणाले वा क्या बात आहे, तुम्ही आमच्यामध्ये फिक्स. आणि माझ्या देव देवा देतो ना तेव्हा छप्पर फाडून देतो आपण म्हणतो, तसं ते होत की 69 साल उजाडलं आणि सगळ्यांचे फोनाफोनी येतात ना, हॅपी न्यू इयर वगैरे वगैरे सगळं, भर हे वर्ष भरभराटीचं जाऊन दे, हे होऊन दे, ते होऊन दे वगैरे. तसं कल्याणपूर साहेबांचा फोन आला. तर मला वाटलं काहीतरी प्रोग्राम करत असेल किंवा हॅपी न्यू इयर म्हणून असेल. तर म्हणाले हॅपी न्यू इयर, बरोबर आहे तू ओळखलं. म्हटलं मग आणखीन एक आनंदाची बातमी सांगायची, आपण या मार्चमध्ये वेस्ट इंडिजला चाललोय.
अरे वा 1979 साली आम्ही सगळे 7-8 जण ऑर्केस्ट्रावाले होते, खूप झालं वगैरे वगैरे, आणि ते काम सुरू झालं. मग एक 50 गाणी सुमनताईने तयार केली, 25 गाणी हिंदी मराठी हे ते म्हणून 40-50 गाणी, आणि म्हणे याचं नोटेशन सगळं तयार करा, बोर्ड तयार करा, आणि ते झाल्यावर आपण रोज रिहर्सल करूया. 1-2-3 महिने होते मध्ये, तर आपण रोज रिहर्सल करूया आणि ते तोपर्यंत तुम्ही चार्ट तयार करा प्रत्येक गाण्याचा. आणि ते झाल्यावर त्यांचा जो सेक्रेटरी होता शरू बर्वे म्हणून, त्याच्या घरी चालायचे आमची रिहर्सल. अच्छा. तो म्हणाला, अशोक तू पेटी चांगली वाजवतोस, नोटेशन करतोस, गुणगुणतो पण चांगला, तर संगीतकार का बनत नाही? तर म्हटलं इतकं सोपं नाही रे संगीतकार बनणं, कारण काय त्याला त्याच्यासाठी तपश्चर्या लागते, एवढं सगळं माहिती लागते. ते म्हणाल नाही नाही तू सुरुवात तर कर ना, म्हणजे होय. आणि तो म्हणाला तुझं नशीब बघ, इतकं देवाने कवी पाठवलाय. म्हणजे म्हटलं काय, अशोकजी परंपरे त्याच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला येणार होते 2-3 दिवसात औरंगाबादहून. बर. तर ते मोठे कवी होते, तर देवाने ती पण व्यवस्था केली होती माझी. आणि त्यांनी आला 2-3 दिवसांनी, मला म्हणाला अहो तुम्ही इतकं गोड वाजवता, गोड बोलणं, तुमचा स्वभाव गोड आहे सगळं, तर तुम्ही संगीत गाणं सुद्धा का करत नाही? तर ही घ्या चार गाणी माझ्या हट्टासाठी म्हणा पाहिजे तर, आणि तुम्ही तयार करा. तर त्याच्यामध्ये नाविका रे, केतकीच्या बनी, ही सगळी ती गाणी होती. आणि मी 8 दिवसात सगळी चारही गाण्याचं ट्यून लावली आणि त्यांना ऐकवलं. ते खुश झाले, इतके खुश झाले, म्हणाले सुमनताईंना ऐकव, त्यांना नक्कीच आवडणार. आणि मग सुमनताईंना ऐकवलं आणि त्यांनाही अतिशय आवडलं. आणि त्यांनी तिथल्या तिथे कामेरकर म्हणून HMEला होते, म्हणजे सुलभा देशपांडेचे वडील, ते HMEला मुख्य होते कामेरकर. तर त्यांना फोन केला आणि सांगितलं एक मुलगा आलेला आहे अशोकपती आणि गोड गाणी केली आहे, तो मला आल्यावर करायचं, पण मी आता वेस्ट इंडिजला चाललंय, तिथून आल्या बिल्यावर आपण करूया. आणि त्या सगळा हा प्रकार घडेपर्यंत रेकॉर्ड बाजारात येईपर्यंत 72 साल बिघडलं होतं. म्हणजे मध्ये 3 वर्ष गेली मध्ये आणि मग लोक ओळखायला लागले. हे 3 वर्ष तुम्ही वेस्ट इंडिज वगैरे इकडे असे दौरे करून आले होते 1979 पासून? 3-3.5 महिन्याचा दौरा होता तो. मग परत इथे 3 वर्ष. आणि जो 1979 मध्ये जो सुरू झाला होता सुमनताईचा दौरा, हा प्रत्येक वर्षी असायचा. 18 वर्ष फॉरेनला गेलोय मी. ह्या मार्च मध्ये आपण लंडनला चाललोय, ह्या मार्च मध्ये आपण ऑस्ट्रेलियाला चाललोय, ह्या मार्च मध्ये दुबईला चाललोय, असं ते सगळं 18 वर्ष सातत्याने. कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हस्त सामुद्रिक शास्त्री प्रद्योत पेंढरकर यांचे शास्त्रोक्त ज्योतिष केंद्र चिंचवड पुणे, ज्योतिष शास्त्रामधील एक विश्वसनीय नाव. हस्त सामुद्रिक शास्त्र, कुंडली शास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, टॅरो कार्ड, रेकी हिलिंग या सर्व पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून सल्ला जाणून घेण्यासाठी आजच संपर्क करा 90-11-07-39-80 9011072980. असं एवढं साधन पण नव्हतं, म्हणजे माध्यम नव्हतं लोकांपर्यंत पोहोचण्याचं. जसं टीव्ही आहे, त्यावेळेस माझ्या मते 68-68 मध्ये तर माझ्या मते ते पण नव्हते. म्हणजे 72 साली आला टीव्ही, त्याच्या आधी म्हणजे तुमचे कार्यक्रम करायचे काही नाही, फक्त रेडिओच होता. हा, रेडिओ. रेडिओवाले जे ऐकवतील ते. पण ही तेव्हाची जी गाणी आहे ती रेडिओमुळेच हिट झाली, लोकांना घराघरात पोहोचणं जे म्हणतो आपण ते त्याच्यामुळे. केतकीच्या बना त्यावेळेस आहे म्हणजे 1979 त्याच्यात हो नक्की ऐकू. येस येस. केतकीच्या बनी तिथे नाचला गमूर, केतकीच्या बनी तिथे नाचला गमूर, गहिवळला मेघन सोडला गधीर, केतकीच्या बनी तिथे
वा वा, 70 चं गाणं आज 2020 मध्ये आपण ऐकतोय, पण ते आज जसं फ्रेश वाटतंय, फ्रेश वाटतंय अगदी. तर याच मेलोडी, त्याला मेलोडी आहे त्याच्यामध्ये काका. हे मेलोडी मेलोडी आपण म्हणतो, पण हे नक्की मेलोडी म्हणजे काय प्रकार असतो? हा गोडवा गाण्यातला. ओके, तिथं काय झालं, काम करण्याची पद्धत बदलल्यामुळे काय झालंय, रिदम वर जास्ती भर दिला जातो, आणि त्याच्यातलं त्याच्यामुळे गाण्यातली मेलोडी जी असते गोडवा तो कमी होत गेला. तेव्हाचे कोणतेही मदन मोहनचं गाणं घ्या, शंकर जयकिशनचं घ्या, नवशादचं घ्या, रोशनजीचं घ्या, एच डी बर्मनचं घ्या, गोडवा होता तो जाऊन भेटतो आपल्याला, होय की नाही? आणि त्याच्यामुळे ते आपल्याला आपलं असं वाटतं गाणं. आता काय ऐकतो आपण, 2-3 दिवस झाले की विसरायला होतं, तो पण नवीन दुसरं आलेलं असतं, ते 8-1 दिवस चालतं ते विसरतो आपण. पण ही जी गाणी 40-50 वर्ष झाली आहे, लग जागले होय की नाही, अशी जी गाणी आहेत मेलोडीने भरलेली, तर ती 50 वर्ष काय 100 वर्ष अजून गेली तरी हे होणार नाही, विसरू शकणार नाही आपण. तो जो गोडवा असतो त्याला मेलोडी म्हणतात. म्हणजे तुमचं 69 मध्ये जेव्हा हे सुरू झालं सगळं, त्याच्यानंतर 72 मध्ये तुमचं फर्स्ट रेकॉर्डिंग झालं. 72 च जरा अलीकडे, की 72 मध्ये रेकॉर्ड यायला वेळ लागतो. मग ते पहिलं गाणं कोणतं होतं त्यावेळेस जेव्हा फर्स्ट रेकॉर्डिंग? एकदाच यावे सखया, एकदाच यावे सखया, तुझे गीत गाणी धुंद हो मी मी गावे धुंद त्या पुराणी, एकदाच यावे सखया तुझे गीत गाणी धुंद हो मी मी गावे धुंद त्या पुराणी. थँक्यू. आता आपण एक एवढ्यात आता मध्ये एक जस्ट सर्च करत होतो आता, तर त्याच्यामध्ये नाट्यसंगीताचा जर आपण विचार केला, एक आता सध्या संगीत नाट्य आता नाहीच होते, म्हणजे नाट्य ही आधीची, तो एक काळ होता जेव्हा संगीत नाटक म्हणजे खरोखर संगीत असायचं, क्लासिकल गाणी असायची त्याच्यात, आणि त्याला वंचमोर मिळायचा, संध्याकाळी जे नाटक सुरू व्हायचं 8-1 वाजता ते पहाटे पहाटे पर्यंत चालायचं, गाणारे चांगले होते, मेहनत होती. आता काय झालंय, गाणारे कमी आहेत, म्हणजे मेहनत घेणारे कमी आहे, आणि ते म्हणतात तुमच्याकडे जास्ती मेहनत करण्यापेक्षा मी टीव्हीच्या सिरियल मध्ये गेलो तर तिकडे मला पैसे जास्त मिळतील. हा फरक, आता पैसा महत्वाचा झालाय, तेव्हा पैसा नव्हता, जो मिळेल तो पैसा, पण आवड जी असायची माणसांना की मला नाट्य संगीतामध्ये काहीतरी करिअर करायचे आहे किंवा मला हे करायचे प्रोग्राम करायचे काय, तर ते आता माणसंच तशी मिळत नाही आपल्याला, आणि त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. बरोबर बरोबर. पण तरी आता अगदी माझ्या मते एक तरी 10-12 वर्ष झाले असतील एका लग्नाची गोष्ट, जास्त झाली जास्त. हो, सुख म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे नाटक जे आपण प्रशांत दामलेंच्या अभिनय झाला त्याच्याने तर ते गाजलंच काही प्रश्नच नाही, पण त्याच्यामधलं हे जे तुम्ही संगीत दिलं होतं सुख म्हणजे नक्की काय असतं, आणि त्याच्यामध्ये पण काका दोन प्रकार होते मागे मी ऐकलेत तुमच्याकडे. हो, त्या आपल्या रसिक आणि एक हॅपी आणि एक सॅड असे दोन, राईट, साधारण तेच शब्द पण दोन वर्षन होते. तर हॅपी पहिला एक होतो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं तिथे घर बसल्या मिळत. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं तिथे
घर बसल्या मिळत मला सांगा. याच सॅड वर्षन होत दुसरं, घरामध्ये आदळापट सुरू होते, सासू सुनेच पटत नाही वगैरे, आणि प्रशांत आमटे कुठेतरी बाहेर अंगणामध्ये जातो आणि गायला सुख म्हणजे नक्की काय, खर सांगा सुख म्हणजे नक्की काय, मिळाले वाटे तुम हातात काही नसता, मिळाले वाटे तो हातात काही नसता, खर सांगा सुख म्हणजे नक्की काय. वा 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 वा, असं ते आहे. आणि हीच सगळी गाणी आहेत, म्हणजे नाट्यगीत आता आपण याला म्हणतो, ही जी प्रथा जी आहे, हे जे आहे स्टाईल, ही अभिषेकी बुवानी सुरू केली. अच्छा. कारण त्यावेळी संगीत नाटक बंद पडत चालली होती, तर त्यांच्याकडे जे नाटक आलं ते लेकुरे उदंड झाली म्हणून, लेकुरे उदंड, त्याच्याकडे बोलता बोलता गाणं आलं, गाता गाता बोलणं डायलॉग सुरू झाले, असं होतं. श्रीकांत मोघे आणि कल्पना देशपांडे हिरो हिरोईन होते, तर तेव्हाच आहे त्या पद्धतीचाच आता प्रशांत दामलेला सूट होईल म्हणून मी ती स्टाईल अभिषेकींची स्टाईलने असं ती हलकी फुलकी गाणी मी देत राहिलो. प्रशांत दामले ही गोड गात राहिला, म्हणजे त्याच आवाका म्हणतो आपण ते, तर त्याला बरोबर सूट झालं ते सगळं, आणि प्रत्येक नाटक हिट व्हायला लागलं त्याच्यामुळे. ब्रह्मचारी म्हणून त्याचं एक आलं होतं, ते हिट म्हणून तूच जीवाचा हसरा, तूच चांद जीवा, तू चांद जीवाचा हसरा. हा 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 हा, ते काका ऐकवा ना. अरे जीवाचा जीवाचा देखभा करी, देखभा करी मत पाकरा, जीवाचा किंवा ह्याच्यामध्ये एक गाणं होतं, म्हणजे ब्रह्मचारी हे जुनं आहे, म्हणजे आमच्या लहानपणीपासून गाणी बिणी ऐकलेली, यमुना जळीच गाणं होतं, माहितीये ना, मीनाक्षी शिरोडकर तेव्हाच्या हिरोईन ती गायची. यमुना जळी खेळू खेळ लाजता, यमुना जळी खेळू खेळ आता नवीन जे ब्रह्मचारी आलं त्याच्यामध्ये प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर, मला प्रोड्युसर आमचा सुधीर भट तो म्हणाला मला चाल वेगळी पाहिजे. अरे म्हटलं तेच ठेवा रे, लोक मला मारतील नाही, तर कोणी मारायला येत नाही, तू चाल नवीन बनव आणि ती हिट होईल बघ. आणि मग मी त्याला आजच्या पद्धतीची चाल बनवली. इतकं हिट झालं ते गाणं आणि खूप छान व्हायचं नाटक ते. काका ज्या चाली तुम्ही लावतात नाट्य संगीत असो किंवा मग अजून भरपूर आहेत सगळे माध्यम आहेत, या चाली तुम्हाला कसं काय सुस्तात सुस्तात इन द सेन्स किती लवकर? याच सूचना विचना आम्हालाही कळत नाही, म्हणजे शेवटपर्यंत एक क्लिक असं होत ना, टिंग क्लिक हा असं होतं. आणि तुम्हाला कधी तुमच्याकडे शब्द असतात कधी शब्द नसतात, होय की नाही, हल्ली स्टाईल बदलली काम करण्याची. कधी गदी माडगुळकर, शांता शेळके, खेबुडकर साहेब,
गाणं पहिलं ओके करायचे प्रोड्युसर डायरेक्टर जाऊन ते जर ओके झालं की मग ते संगीतकाराकडे यायचं गाणं त्याला चाल लागायची मग कोणाकडनं गाऊन घ्यायचं ते. आता काय झालं तुम पहिला ट्यून बनवूया कोणाकडनं तरी लिहून घेऊया असे ते हिंदीमध्ये सुरुवात झाली म्हणजे एस डी बर्मन आर डी बर्मन लक्ष्मीकांत आधी हिंदीमध्ये सुरुवात झाली आनंद बक्षी मग त्याच्यावर शब्द लिहायचे वगैरे वगैरे वगैरे. अच्छा असं सुरुवात झाली तर ते बघून मराठीमध्ये पण सुरुवात झाली मग अशोक तू पहिली चाल बनवू ना म्हणजे आमच्या वेळी म्हणजे मी माझा जो काळ होता तेव्हा मी अनिल अरुण अरुण पडवाल वगैरे श्रीधर फडके आनंद मोडक हे आमच्या काळातले सगळे संगीतकार तर त्यांना माहितीये की अरे तू पहिली चाल बनव रे मग आपण शब्द चांग लिहून घेऊया कोणाकडनं म्हणजे प्रवीण दवणे आहेत संताराम नांदगावकर आहेत कोण आहे. तर एकदा माझ्याकडे एक प्रोड्युसर आला आणि म्हणाला आमच्या हिरोईनला रात्री एक स्वप्न पडत आणि तर तिच्या स्वप्नामध्ये प्रियकर येतो तर एक लव्ह सॉंग काही पाहिजे तिच्या भावना. म्हटलं बरं मग कधी भेटूया म्हटलं आज काय वार आहे सोमवार म्हटलं बुधवारी भेटूया आपण तर म्हणजे एक दिवस तरी मला म्हटलं विचार करायला पाहिजे ओके. तर आता म्हटलं हिरोईनला स्वप्न पडतं मग ते असं ड्रीमी सूर पाहिजे त्याचे रोमॅन्टिक असं पाहिजे सगळं तर आमची एक भाषा असते म्हणजे आपल्याकडे शब्द नसल्यामुळे आणि मग पुढे पुढे असं बनवत गेलं. तर आता म्हटलं शांताराम नांदगावकर लिहिणार प्रोड्युसरला आवडली चाल तो म्हणाला ठीक आहे आपण नांदगावकर कडे जाऊया आणि लिहून घेऊया. तर त्याला चाल ऐकवायच्या ऐवजी मी डमी शब्द लिहिले होते म्हणजे भावना समोरच्या माणसाला पोचावे. काल राती स्वप्नामध्ये एक राजा मज मोहन गेला नवतीच्या त्या प्रीतीसाठी जीवही माझा भारला. काल राती स्वप्नामध्ये एक राजा मज मोहन गेला तो म्हणाला अरे गोड चाल तर गोडच आहे शब्द तर आणखीन मस्त आहे त्याच्यावर कोणाचे आहे म्हटलं हे डमी शब्द आहे मीच लिहिले नाही नाही हेच राहून दे. मग त्याने काय केलं ते मुखडा माझाच ठेवला आणि अंतरे त्याचे शांताराम नांदगावकरने दिले. अच्छा असं अशा रीतीने ते गाणं आणि इथून मी कवी प्रवास सुरू झाला माझा. त्याच्यानंतर सुरेश वाडकरांचं आता कवीच चाललंय म्हणून म्हणतो सांगतो मी किस्सा. तर सुरेश वाडकरांचा मी अल्बम करतो त्याचं काही नाव बिव ठरलं नव्हतं तर ह्या ते ह्या गाण्याने ठरलं म्हणजे तर मलाच नाही मी आता चार गाणी झाली होती माझ्याकडे स्टॉक मधले होती ते आणि सुरेश म्हणाला अशोक उद्यापासून मी नाही आहे 15 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर झालोय तर आल्यावर आपण हे रेकॉर्ड करे तू तयार करून ठेव चार गाणी. म्हटलं बरं बरं मी इतका बिझी म्हणजे मी सकाळी जे जातो 8 वाजता ते रात्री 2 वाजता घरी येतो असा एक काळ होता माझा 25 वर्षाचा तर म्हणजे विसरूनच गेलो होतो म्हणजे. तर 15-16 व्या दिवशी सुरेशजींचा फोन आला अशोक मी आलोय इंडियामध्ये. म्हटलं वा वा वेलकम वगैरे वगैरे अरे आपल्या गाण्याचं काय मी अरे म्हटलं अरे गाणं तयार आहे मी तुला संध्याकाळी ऐकव तुम्ही येणारच आहे स्टुडिओमध्ये खाली आणि काही तयार नव्हतं फोन ठेव आणि मला एक खात्री आहे म्हणजे माझ्या हातात गाणं पडलं की एक 15-20 मिनिटं अर्ध्या तासात एक गाणं तयार होतं चाल लागते त्याला. तर मी पेटी घेतली आणि असं सुरावट छेडायला लागे म्हटलं सुरेश साठी कर परफेक्ट आहे म्हणजे क्लासिकल बेस असलेलं सुरावट ला 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 तिरा तारा तिरा तिरा रा दिरे रा रा रा
म्हटलं तर तारा दिदी टुटू टुटे काय ऐकवायचं परत डबी शब्द आले म्हणजे माझं ते येतच नकळत होत. तू सप्त सूर्य माझे तू श्वास करीता गाण्यात लाभना कवस्पर्श अमृता तू सप्त सूर्य माझे. अशा रीतीने मग एक पूर्ण गाण्याचा मी कवी झालो या गाण्यापासून. आणखी फायदे सांगतो इथे आलोच नाही आपण. स्वप्नील बांदोडकरना एक गाणं करायचं होतं म्हणजे अल्बम चालला होता तर त्यांनी ते ट्रॅक होते ते मी एक कोकणी अल्बम केला होता तर त्याच्या ते त्या प्रोड्युसरकडनं सगळे ट्रॅक मागवले जे काय पैसे असतील ते मी देईन तो म्हणे नाही नाही पैसे कसले घेऊन टाक तू करतोय ना आणि दिले त्याला फुकट दिले. आठ गाणी होती त्याच्यामध्ये एक हिंदी आपलं एक गाणं शंकर महादेवन गायला होता तर ते गाण्याचं शब्द लिहायचे होते म्हणून स्वप्नील माझ्याकडे आला आणि मला म्हणाले हे गाणं तुम्ही तुमचंच आहे आणि तुम्हाला लिहायचंय. अरे म्हटलं गाणं लिहिण्यामध्ये मी एक्सपर्ट नाही रे असं नाही कधीतरी होऊन जा नाही कधी मला माहिती तुम्ही 15 दिवसांनी द्या महिन्याने द्या पण तुम्ही लिहिणार आणि निघून गेला सांगून. बरं ते मला माहिती होतं शंकर महादेवने ते गायलं होतं ते लोकांना माहिती ऐकलं की कळत काय लिहिणं आता इतके शब्द म्हणजे एका ओळीतच एवढे दिरिडा दुसरी ओळ दरिडा डडा डडे डा डड डा 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 डा. तर मी म्हटलं नाही होणार रे तो ना मला माहिती नाही बरं माझं बेचन होतं माझ्या अंगावर कोणी एक काम टाकलं रिझल्ट छान पटकन मिळाला पाहिजे उगीच आपल्या रेंगाळ्यात 2 महिने झाले तरी विचार करतोय हे असं नाही. तर मी सबंध ती संध्याकाळ म्हणजे इतकी वाईट गेली म्हणजे माझी कारण आठवेच ना चांगलं काय असं काहीतरी पाहिजे असं बायको म्हणते हो रात्रीचे 9 वाजले 9:30 वाजले जे जेवताय ना म्हटलं थांब गं जरा थांब असं करून रेंगाळत चाललं आणि ते उड्यात मला ते शब्द आठवले रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते डा 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 असं ते करत गाणं तयार झालं पण चुकलं ज्याला आपण समेवर जिथे पडतो तो शब्द मला मिळाला त्या सप्तसुरांच्या लाटेवरनी साध ऐकुनी होई डा 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 इथे डाडाच होत म्हटलं काय असं सॉलिड काहीतरी पाहिजे परत म्हटलं काय असं वाचलं परत वाचलं 2-3 म्हटलं एवढं सगळं झालं आधीची अवस्था काय झाली असणार बिचारी आणि या बिचारीवरनं मला ते राधा ही बावरी हे आलं त्याच्यामध्ये आणि अशा रीतीने ते गाणं झालं आणि हिट झालं म्हणजे आमचा स्वप्नील स्टार झाला त्या गाण्यामुळे आणि त्याच नावाने अल्बम पण झाला राधा ही बावरी. आणि आता आता पण ही पद्धत वापरली जाती ट्यून आधी तयार सर्रास तेच होते गाणं लिहून आणा बिणं काय नाही आणि हल्ली काय सिटिंग होणं बंद झालंय हल्लीचा जो काळ आहे आम्ही पहिले कसे या घरात माझ्या घरात तर बसलोय तर कमलाकर तोरणे म्हणा राजदत्त रायटर प्रोड्युसर कवी जो कोण लिहिणार आहे तो असे सगळे बसून 4-4 तास 5-5 तास चर्चा व्हायची देवाणघेवाण यायची विचारांची आणि त्याच्यामध्ये हे नसायचं की माझा इगो किंवा काय नाही नाही मग त्याच्यामधनं भांडणं पण व्हायची तुला काय कळतं त्याच्यातलं कवी मधलं असं एवढ्या ह्या पातळीला जायचो पण त्याच्यामध्ये इगो म्हणून नाही की माझा मी तुझ्यापेक्षा मोठा आहे किंवा मी हे लहान आहे असं पण गाणं चांगलं झालं पाहिजे हा त्याच्यामागे उद्देश असायचा कळला आणि अजूनही होतं आता तर सर्रास होतं अरे तू सोच ना बातमी हे करेल तर अगोदर चाल बनते आणि मग गाणं अच्छा. आता या 50 वर्षामध्ये खूप बदल घडलेले तुम्ही स्वतः बघितले असतील अनुभवत असाल तुम्ही
म्हणजे अगदी, कारण तुम्ही मोहम्मद रफी यांपासून अगदी म्हणजे आणि आत्ताचे अगदी कितकी माटेगावकर, कितकी माटेगावकर, आर्य आंबेकर, आर्य आंबेकर, चार चार पिढ्या बघितल्या मी, चार पिढ्या तुम्ही बघितल्या तुम्ही. मग तुम्हाला या कोणता बदल असा तुम्हाला जास्त जाणवतो? बदल म्हणजे आता जो झालाय ना, म्हणजे समजा स्वप्नील बांदोडकर आणि आले, एक 20 वर्षापासून 18 ते 20 वर्ष झाली असते, तिथून जो फास्ट आता कॉम्प्युटर आलं, हे त्याच्यामुळे ते सगळं काम करण्याची पद्धत बिघडत गेली. म्हणजे 21 वर्षापासून ह्याच्यासाठी बोलवलं, आणलं होतं ते इक्विपमेंट, की गाणं पटकन होतं 3-4 तासात सगळं, पण चार दिवस लागायला लागले एका गाण्याला. आमच्या वेळी कसं असायचं, रिहर्सल व्हायच्या 3 रिहर्सल, म्हणजे सिंगरच्या पण, सिंगर रफीच्या घरी, किशोर कुमारच्या घरी आम्ही स्वतः जाऊन, मी तेव्हा असिस्टंट म्हणून पण काम करायचो, अरेंजर म्हणून पण काम करायचो, एक वादक म्हणूनही काम करायचो, तेव्हा कुठे ना कुठे तरी मी संगीतकाराबरोबर जायचो त्यांच्या घरी, तर त्याला रिहर्सल द्यायला, तर 3 रिहर्सल कंपल्सरी प्रत्येक याला, गायकाला, गायकाला, गायिकेला, काही हा रोज सकाळी 8 वाजे रफी के घर जाणार आहे, की 3 दिवस रफीच्याच घरी, आणि मग 5-6 दिवशी रेकॉर्डिंग, त्याने ओके म्हटलं की. तर हे असं असायचं. इकडे बसंती हॉल आणि सुमन हॉल दादरला होता, दादर ईस्टला, म्हणजे ब्रॉडवेच्या बाजूला दादर टीटीकडे, तर तिथे एवढा मोठा हॉल होता, ते 101 म्युझिशियन सहज बसू शकतील असं, त्यांच्या 3 रिहर्सल व्हायच्या, म्हणजे किती रिहर्सल व्हायचं. आता रिहर्सल तर बंद झालेलंच आहे सगळं, गाणं मी तुला, गाणं गायक किंवा जे कवी कवी लोक, मी तुला, तू मला चाल पाठव, मग व्हॉट्सअप जे काय असेल ते चाल पाठवली, मग तू व्हॉट्सअपवर शब्द पाठव, नाही रे इथे गडबड होते, असं ते झालं. त्याच्यामुळे ते समोर बसून जे देवाणघेवाण होती किंवा काय संपुष्टात आली, रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा कम्प्युटर आल्यामुळे काय आलंय, हवे तेवढे ट्रॅक तुम्हाला मिळतात. त्या काळी दोनच ट्रॅक असायचे, एक सिंगर साठी, मग लता रफी असेल, डुएट असेल, ते सोलो असेल, काय त्यांच्यासाठी एक ट्रॅक, आणि एक ट्रॅक म्युझिशियन साठी. कोणी चुकला त्याच्यामुळे, कोणी चुकला म्युझिशियन किंवा सिंगर, तर परत पहिल्यापासून घ्यावं लागायचं. एडिट बिडिट काही नव्हतं तेव्हा, एडिटिंग वगैरे नव्हतं त्यावेळेस, काय काय नाही, काय नाही, चुकला की परत पहिल्यापासून. त्याच्यामुळे रिहर्सल व्हायच्या ना, त्याच्यामुळे ते भिंजलं असायचं गाणं अंगामध्ये प्रत्येकाच्या, जास्तीत जास्त व्हायचं, अगदी काय पहिला टेक ओके व्हायचं असं नाही, पण और अच्छा हो सकता है म्हणून ते गाणं करायचे, रेकॉर्ड करायचे, तर दुसरा किंवा तिसरा टेक ओके. नय्यर साहेबांची तर आणखीन मजा, पहिला टेक ते ओके करायचे दरवेळी, और इससे अच्छा क्या होगा, और इससे अच्छा क्या होगा, फर्स्ट क्लास आहे, ओके पॅकअप. म्हणजे 9 वाजता जे म्युझिशियन आणि सगळे जायचे, 11 वाजता बाहेर यायचे, अच्छा रेकॉर्ड कर, रेकॉर्ड करून खरोखर. तर तेव्हा रिहर्सल मुळे हा फरक पडायचा असं सांगण्याचा अर्थ आहे. आता काय होतं, एवढे ट्रॅक असल्यामुळे कोणाला सिंगरला बोलवलं, फ्ल्यूट वाल्याला बोलवलं, फ्ल्यूट नाही मला सकाळी कोणाचं तरी, मी दुपारी 2 वाजता येऊ का, बरं ये बाबा, तो 2 वाजता आहे ना, सतारवाला पाहिजे, त्याला फोन केला, नाही नाही आज तो मी आई नाही सकता, मग उकल परसू रखो. मग त्याचं 3र्या दिवशी सतारचं काम, एवढंच 8 बारचं असणार किंवा काय, तो तेव्हा येणार तेव्हा करून घेणार. सिंगरला विचारलं तो म्हणाला माहित बाबी अहमदाबाद मे शो कराव, कधीतरी येतोय 2 दिवसांनी तेव्हा करूया. मग एक गाणं ते 3-3, 4-4 दिवस होत चाललं, आणि हा वाजून गेला, तो वाजून गेला, हे झालं ते, त्याच्यामुळे आम्हाला संगीतकाराला पण कळत नाही की बाबा पुढे एंड ह्याचा एड काय होणार आहे. तेव्हा कसं पटकन 4 तासामध्ये कळायचं, 9 ते 1 पर्यंत हा आमचा टायमिंग होता तेव्हा. 9 वाजता सुरू केलं की 1 वाजेपर्यंत पॅकअप झालं पाहिजे, नाहीतर प्रोड्युसरला भुर्दंड, ओव्हर टाईम द्यावा लागायचा, आणि 100 लोकांचं ओव्हर टाईम देणं म्हणजे फार भारी पडायचं ते. आणि तेव्हाची किंमत सांगतो मी, 62 रुपये 8 आणे सी क्लास, पी क्लास 87 रुपये 8 आणे पेमेंट होतं त्यांचं सगळ्यांचं, पेमेंट होत एकेका म्युझियनचं. आणि हे क्लास सगळे, सी क्लास, बी क्लास आणि ए क्लास वाल्यांचं 120 रुपये
अच्छा, सगळ्यात जास्त म्हणजे 120 रुपये पेमेंट होते. 120 रुपये आणि म्हणजे एक हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार संतूर, हे ते 1 लाख असा तो काळ होता. आणि पण रिहर्सल बिहर्सल झाल्यामुळे काय मजा येते, सगळ्यांना असं आपलंच वाटायचं गाणं. बरं, गाणं झालं की असं तो मोठं थिएटर असायचं ना, स्टुडिओ म्हणजे अवाढव्य, 100-150 म्युझिशियन बसणार म्हणजे. तर ते त्याच्यानंतर पडदा उघडायचे, गाणं ओके झालं की पडदा उघडायचे आणि त्याच्यात ती धूळ बीळ बसलेली सर्व सगळं असायचं. पण त्या धुळीमुळे एवढं छान अकॉस्टिक म्हणतात त्याला, की त्याच्यामुळे एवढं छान साऊंड मिळतो, असं रेकॉर्डिंग महत्व होतं. आणि ते आपल्याला ऐकायला ऐकवायचे. आणि त्याच्यानंतर मग लता असू दे, रफी साहेब असू दे, ओके कोणी जे सिंगर आहे ते ऐकून ऐकून मग निघायचे. आता कोण थांबत नाही ऐकायला, गाणं झालं मेरा हो गया चलो बाय. नाही याच्या पुढची आणखी एक गोष्ट रेकॉर्डिंग करणार, सेकंड नंतर मी जो आहे ना सेकंड लाईन उधर थोडा लगताय मी रेकॉर्ड, म्हणजे बेसुरा झालो किंवा काहीतरी जरा ठीक कर लेना, बाय बाय बाय. म्हणजे हे पण त्यांना माहिती असत, पण ते गाणार आहे. तुला वाटतंय ना सेकंड लाईन बरोबर तेवढ्या छान झाली नाही तर त्याला चांगला न्याय दे ना तू, अजून एकदा गाय किती वेळ लागतो दुसरी लाईन तेवढं तिकडे जाणार गाणं आणि ते पंच केलं की झालं. पण तेही नाही करत झालं निघून. बरं, तेव्हा गायकांना आणि एक आयडेंटिटी होती की हा आवाज म्हणजे राज कपूरचा आवाज, मुकेश गाणार म्हणजे हा, म्हणजे रफीचा आवाज हा, म्हणजे हेमंत कुमारचा आवाज हा, म्हणजे रफीचा आवाज आपला मंदाडेचा आवाज. आता काय नाही, तू मला वेळ नाही मला बोलवलं ओके, मला वेळ नाही माझ्या म्हणजे असं ते झालंय. म्हणजे आनंद मिळत तो जो आनंद होता त्यावेळी, सुवर्ण काळ म्हणतात त्याच्यासाठी त्या काळाला, म्हणजे 60 पासून जो समजा 85 पर्यंत असं 25-25 हा हा हा, गाणी गोड, शब्दाला महत्व होत, गायकाला महत्व होत, सगळं सगळं. आता काही कोणालाच महत्व नाही असं झालंय. तुमचं गाणं जर हिट झालं तर तुम्हाला कौतुक करतात तुमचं, मग ते ढंग 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 त्याच्यामुळे असून दे किंवा कशामुळे असून दे. आणि पण मजा येत नाही म्हणजे काय,